विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आरसा, दोन आरसे आणि त्याच्यातील कोन आणि प्रतिमांची संख्या हा प्रयोग बघणार आहोत. बघा, आता दोन आरशांमध्ये मी विशिष्ट कोन केलाय, तेव्हा आपल्याला दोन प्रतिमा दिसतात, वस्तूच्या दोन प्रतिमा दिसतात. जसजसा आपण कोन कमी करत जातो तसतसं प्रतिमांची संख्या वाढत जाते. बघा, आता कमी केला, आता मला चार प्रतिमा दिसतात, एका वस्तूच्या चार प्रतिमा दिसतात. त्यानंतर परत मी कोन कमी केला तेव्हा पाच प्रतिमा दिसतात. यानंतर जसजसा कोन कमी करू तसतसे आपल्याला प्रतिमांची संख्या वाढत जाताना दिसते. आता सहा दिसतात, आता सात दिसतात. तर आपल्याला पुढील सूत्र मिळते, एन बरोबर 360° A - 1. एन बरोबर प्रतिमांची संख्या आणि ए बरोबर आरशांमधील कोन. समजा तुम्ही कोन 120° घेतला तर 360 - 120 किती येतात? 12 + 36, 3 - 1 - 2 प्रतिमा तुम्हाला मिळतील.